ए रंग्या असा गप का वाचा गेली वै तुझी रंगा वै यो रंगाच आहे याच नाव रंगाच आहे आणि का र तू कसा उभा सुंभेवानी चल गावाला हे बघ आपलं आपलं घर बर आणि आपला भाकर तुकडा कळलं ए एक मिनिट नाही तू मागच्या वेळेस भैरवी बरोबर आली होतीस तेव्हा काहीतरी वेगळी ओळख सांगितली होतीस ना त्या हरिपूरच्या पुजाऱ्याची मुलगी बरोबर ना भैरवी काय प्रकार आहे कोण आहे ही बाई तू ओळखतेस का तिला ना ओळखाय काय झालं या नाटकाशी करती धरती ही 14 आहे आणि तू काय सुंभासारखा उभा असं डोळा वट्टारून बघू नकोस माझ्याकडं डोळ्यात मावणार नाही मी तुझ्या चल गुमान माझ्या बरोबर ए बघ उगा तोंड उघडायला लावू नकोस मला चल म्हणते ना बाद झालं तुझं इथलं नाटक कामाचं ना धामाचं आणि ओझ दुष्काळाच नाटक विश्वास अरे काय बोलतीय ही बाई बोल ना काहीतरी नाही ती तुमच्याबद्दल असंमत बडबड करते आणि तुम्ही दोघंही मुख गळून गप्प का याचा अर्थ काय समजायचा आम्ही विश्वास तू या मुलीचा भाऊ आहेस असा दावा का करते ती का करते म्हणजे एका आईच्या पोटी जन्माला आलो आम्ही दोघ भाऊ आहे माझा तो आणि काय व हे काय झालं विश्वास विश्वास बंद करा तिथे तो विश्वास नाही माझा भाऊ आहे रंगा रंगा तुझा काहीतरी गैरसमज होतोय गैरसमज आणि माझा काय भैरवी ताई जे मला समजलंय ते ह्यांना बी सांगू का समजावून हो साहेब तुमच्या या सुनेने काय गुण उधळले त्याची कल्पना नाही तुम्हासनी आणि मला बी माझ्या तोंडाने सांगायचं नाही तो नीटवायचं नाही मला माझ हे बघा मला माझा भाऊ परत मिळाला लय झालं आणि तुमच्या आमिरीच्या वेठीला बांधायचं नाही मला त्याला हे रंग्या चल अरे चल म्हणती ना तुझ्या बहिणीच्या शब्दापेक्षा हे घर प्यार झालं वय आरती काय सगळं शिवा तू चल आरती तुला काय वाटतं हे असं वागलेस तर मी तुझं ऐकीन
असं वागतात का घरात? हा शहाणी आहेस ना तू, बाबांचं ऐकायचं आणि असा हट्ट केलास ना तर अजिबात ऐकणार नाही मी तुझं, अजिबात लाड पुरवणार नाही. खाऊन घे आता. आरती मी काय सांगतो तुला, तुला ऐकू येत नाही का? अंग गरम आहे तुझ. आरती तापाने फणफणली. आरती ए आरती उठ, आरती ए शिवा डॉक्टरला फोन, लवकर लवकर लगेच. ए आरती आरती ए बाळ उठ, ए आरती उठ, ए आरती ए बाळ उठ ना, ए बाळ उठ ना, ए काय झालंय? अय आरती अग ए लवकर रे आरती. विश्वास हे विश्वास मला सांग, ती बाई तुला रंगा का म्हणतीये? काय चाललंय सगळं? हा नाही मागे तू आणि भैरवी एकदमच हरिपूरला गेला होता ना, तिथे तुमची ओळख झाली होती का? नाही भैरवीशी तिची चांगलीच गट्टी जमली होती. आणि तुझी भैरवी? अगं तू गप्प का, तू बोलत का नाहीयेस? ही बाई तुझ्यावर बेछूट आरोप करत सुटली आणि तू हे आरोप खरे तर समजायचं नाही ना आम्ही भैरवी. विश्वास भैरवी काहीतरी बोला. भैरवी हरिपूरच्या गेस्ट हाऊस पण थांबली होती, मी जमिनीच्या कामासाठी सांगलीला गेलो होतो. त्याच काळात या दोघींची ओळख झाली असेल, त्यामुळे माझा काहीच. अरे रंगे स्वतःच्या बहिणीला नाही ओळखत वय, अरे कुठे पडशील हे बाप? ए तुझा भाऊ कदाचित माझ्यासारखा दिसत असेल, पण तो मी नाहीये. असं आता स्वतःच्या बहिणीला ओळखत नाही? यशस्वी पायी तू आम्हाला विसरलास? माता ऐका, हो साहेब ऐका, तुम्ही चांगलं झापड उघडं ठेवू नये का? तुम्ही समद्याने ऐका, हा माझा भाव आहे रंग्या, रंग्या. अव तासगावच्या मागच्या अंगाला धबकेवाडी हाय, तिथं राहतो हा. अरे पाकिट मार वाट मारे करून पोट भरतो आमची. अरे सांगलीच्या आणि त्या तासगावच्या समद्या चौकीदाराचा फोटो लागलेला हाय. काय ग हाय ना ठाव तुला? हा आणि साहेब याची एक लग्नाची बायको बी हाय. एक म्हातारा बाप आहे तो पण आजारी आणि आता आम्हाला ओळख दाखवत नाही वय. घे आता उघडली ना तुझी सगळी कर्म. हे बघ रंजना, नाही काही वेळापुरता आपण विश्वास ठेवूया की हा तुझा भाऊ आहे, पण मग तो इथे येऊन करायलाय. सांगते की नाही, याची काही गरज नाहीये आणि आम्हालाही काही ऐकायचं नाहीये. तुला लाज वाटत नाही असं खोटं नाटं बोलायला? अगं तुझा भाऊ माझ्यासारखा दिसतो म्हणून तू आम्हाला फसवायला निघालीस. हर
हे बघ, तू कितीही आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तरी तसं काही होणार नाहीये. तू आधी या घराच्या बाहेर हो, नाहीतर तुला पोलिसांच्या ताब्यात देईन. हे रंग्या, काय वाटपट लावलीस रे? हे पोलिसाची धमकी मला नको सांगूस. हा, त्या पोलिसाला मी नाही घाबरत. आणि खरं सांगायला मला कोणाच्या बाची भीती नाही, आधीच सांगते. विश्वास, तिला काय बोलायचं ते बोलू दे, समजलं ना? त्याची काही गरज नाहीये. अरे, ही बाई काहीतरी खोटं नाटक सांगतीये. मोजायला बसलो तर 4 दिवसही कमी पडतील, एवढी संपत्ती आहे किर्लोस्करांची. त्याचा वारसदार वाटमारी करतो म्हणे. अरे काही काय ऐकून घ्यायचा बळीच. हे बाई, तू इकडनं चालती आधी. पण ती म्हणते ना की तिच्या म्हणण्याचा ती पुरावा देईल असं. अरे कसला पुरावा, तिच्याकडे काही पुरावा नाहीये. खोट नाट आहे आणि त्याच्या आधारावरती आपल्याला. हे मी काय सांगतो तुला, तू या घराच्या बाहेर चालती होतो इकडनं. अरे पण विश्वास. आई, मी तुला सांगतोय ना, माझा या बाईशी काही संबंध नाहीये. तुझा माझ्यावरती विश्वास आहे का या बाईवरती? रंगा, तू या दीड दमडीच्या बाईला वाचवण्यासाठी. खबरदार, ती माझी बायको आहे, मी तिच्याविषयी एकही शब्द ऐकून घेणार नाही. चल 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 चल. बोलते एक गोष्ट द्या ना, ठेव. मी तुम्हाला दोघींना बी विसरलो आहे. अग भैरवी, भैरवीकडे बघ जरा. आणि तुझ्यासारखी बहीण विसरणंच योग्य आहे. मलाच माझी लाज वाटते, मी तुझा भाऊ आहे. त्या भैरवीकडनं पैसा घेताना लाज नाही वाटली वाय तुम्हाला? आणि आता तिच्याशीच गद्दारी करता. कोणत्या मातीची बनली आहेस तू? एक गोष्ट द्या ना, ठेव. त्या भैरवी सारख्या देवीला अडचणीत म्या नाही आणणार. तिनं लई केलाय आपल्यासाठी, ये बी ध्यान ठेव. तिला अडचणीत आणू नको, स्वतःच्या बायकोला अडचणीत आण. जी आता कसं सांगू तुला? अरे ती शालिनी भोसले आणि पाषाणकर त्यांनी झाडलंय मला इथं. अरे तुझ्या बायकोला त्यांनी तिथं कोंडून ठेवलं. या हॅलो. हॅलो सिद्धू, मी सदा बोलतोय. आजी घरात नाहीये, दीला बोलवतो, होल्ड करा. एक मिनिट सिद्धू, मला आजींशी नाही तुझ्याशी बोलायचंय. तुला वेळ आहे ना तेवढा? सदा दादा, आधी मी काय सांगतो ते ऐका. तुम्ही जर मला समजवायला फोन केला असेल तर मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. पण दुसरं काही काम असेल तर बोला, ऐकेन मी. अरे सिद्धू, तू असा का वागतोयस? हा, अरे एवढा समंज समजूतदार मुलगा तू, आणि असा अचानक कसा काय बदललास तू? छे, तुझ्याकडून या असल्या वागण्याची अपेक्षाच नव्हती हा आम्हाला सिद्धू. मी असा का वागतोय हे तुम्हाला माझ्या जागी आल्याशिवाय नाही कळायचं. सदा दादा, हे सगळं पाहून घुसमट होते माझी. घुसमट? अरे घुसमट कसली, काहीतरी बोलतोयस तू सिद्धू. घुसमट कसली होती तुझी? मैत्रीचा अर्थ तुला कळतो का? मग त्या मैत्रीचा तू असा वेगळा अर्थ लावतोच कसा रे मुळात?
अरे एवढ्या वर्षांनी ते दोघं एकमेकांना पुन्हा भेटलेत, एवढ्या वर्षांनी. सिद्धू मधल्या काळात बरंच काही घडलंय त्यांच्या आयुष्यात. अरे बरंच काही भोगले त्यांनी, बरंच काही सोचले. एवढं सगळं जग पाहून झाल्यानंतर आत्ता आत्ता या वयात येऊन ते कुठे थोडेसे स्थिरावतायत रे. आज त्यांना वाटल्या चार गोष्टी दोन गोष्टी एकमेकांशी शेअर कराव्या, तर तिथे चुकलं कुठं त्यांचं? हा तेवढाही त्यांचा हक्क नाहीये का रे? हो पण मी कुठे नाकारतोय त्यांचा हक्क? मलाही मान्यच होती त्यांची मैत्री, उलट मी त्यांच्या मैत्रीला दुजोराच देत होते. हो ना, हो ना. हा अरे मग आत्ताच कुठे एकदम माशी शिंकली अचानक? अरे कशा करता हर्ट करतोय आजींना बिचारीना? त्यांचा वयाचा तरी थोडासा विचार कर ना. हे बघा सदा दादा, तुम्ही जे काही बोलताय ते सगळं मला कळतंय, पण आत्ता त्यांच्या जे काही शेअरिंग चालू आहेत ते मैत्रीच्या पुढचं आहे आणि मला ते कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. मी हे असं काही सहनच नाही करू शकत. त्यांचं हे नातं मला कधीही पटणार नाही, किंबहुना मी ते पटवून घेणार नाही. सिद्धू, सिद्धू, काय मुलगा आहे हा, आता कसं सांगायचं याला पटवून? बाबा बाबा, हे जे काही घडतंय ते अत्यंत चुकीचं आहे. अशाना उगाच शंका कुशंकांना वारा मिळतो. अहो त्या बाईची मुस्कट दाबी करायची काय गरज होती? भैरवी इथंच आहे, ती तिला चांगली ओळखते. काय खरं काय खोटं याचा सोक्षमोक्ष इथेच लावला असता ना जया. खऱ्या खोट्याचा प्रश्नच नाही आहे जया. माझा विश्वास विश्वास नाहीये असं म्हणत होती ती. हे खरं असणं कसं शक्य आहे? आणि विश्वासनं सांगितलं ना आपल्याला तो त्या बाईला ओळखत नाही म्हणून. मग झालं तर मग. अहो आई, मग त्या बाईने तमाशा का घातला? असं करून तिला काय मिळणार आहे? हो आपणच आपल्याला प्रश्न विचारतोय, पण जिच्याकडे उत्तर आहे ना ती तोंड उचकाडायलाच तयार नाहीये. जया सॉरी बाबा, मला वाईट बोलायचंच नसतं पण माणसं तसं बोलायला भाग पाडतात. भैरवी आता तरी तू बोलणार आहेस की? अगं मनात असलेलं बोलून टाकावं माणसाने. इथे जर मनात साचत राहिलं ना तर गैरसमज वाढवतात, नाती गढूळ करतात. त्यामुळे बाबा माझ्याकडे खरंच काही नाहीये बोलण्यासारखं. अगं नाही कसं? तूच ओळखतस ना त्या बाईला, मग बोल ना. अगं त्या बाईनं तुझ्या नवऱ्याच्या अश्न्यावरतीच प्रश्नचिन्ह लावलाय आणि तरी सुद्धा तुला काही बोलावंस वाटत नाहीये? मला असं वाटतंय की आपण जरा जास्तच महत्व देतोय या बाई. आपलं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे असं बघून त्याच्यात बिब्बा घालणारी अनेक विघ्नसंतोषी माणसं असतात, त्यातलीच ही पण एक बाई असावी. अशा मोठ्या घरात जाऊन पदरात काही पडतंय का बघावं या हेतून आली असणार आहे. पण विश्वासनं तिचं काहीच चालू दिलं नाही हे एक उत्तम झालेलं आहे. आणि मला असं वाटतंय की आपण हा विषय इथेच थांबवलेला बरा. नाही, ही पळवाट आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जायलाच हवं. कुठला तरी भक्कम आधार असल्याशिवाय ती बाई किर्लोस्करांच्या घरावरती असे आरोप नाही करू शकत.